I will come up. धन्यवाद. आपण ट्रॅफिकचे शेवटी प्रश्न घेऊया. आपण पुढच्या आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया, तो म्हणजे अतिक्रमण. तर मी थोडक्यात मांडतो अतिक्रमणावर काय आहे होते ते, जे असं वाटतंय ते भारतीय मुद्दे आपण नंतर घेऊ शकतो. तर मुख्य म्हणजे अतिक्रमणावर आपली कारवाई झाल्या नाही आहेत असं नाही आहे. वर्षभर पाठपुरावा होतो तो वॉर्ड ऑफिसशी आणि कारवाया होत असतात, पण सगळं आपण जसं पाहतो की दोन दिवसाने परत येतो. त्यामुळे एक महत्वाचं आहे की कारवाई दर आठवड्याला महिनाभर जर झाली तरच त्या कारवाईला काही अर्थ आहे असं वाटतं अतिक्रमणाच्या बाबतीत. वन ऑफ कारवाईने काही परिणाम होत नाही, कारण की वॉर्ड ऑफिस सांगतं की आमच्याकडे स्टाफ नाही आहे, आठवड्यात एकच दिवस आम्हाला मिळतो वगैरे वगैरे. पण त्यांनी ऍक्सेस ते म्हणजे आपलं केल्यासारखं होतं, दाखवल्यासारखं होतं, पण ऍक्सेस इफेक्टिव्ह अजिबात होत नाही. ते त्यामुळे कारवाई करायची असेल तर दर आठवड्याला दोन महिने केली तर त्या कारवाईला काही अर्थ आहे. त्यामुळे तर तुम्ही पण त्या बाबतीत जर वॉर्ड ऑफिसशी बोलणार आणि असं केलं आणि ते काय करतात की एक आठवड्याला इथे काम केलं, पुढच्या आठवड्यात तिकडे काम केलं, तर ते सांगतात की आता तुमच्या एरियाचं काम परत व्हायला साधारण दोन महिने लागतील. दोन महिने ते त्यामुळे काय करायचं काहीच उपयोग होत नाही. दुसरं म्हणजे चौकटा तिकडे सेंटर व्हायला लागलेत, एस्पेशली शारदा सेंटर, टेक महिंद्रा, बस स्टँड इथं भेटतं, कंपनी आल्या बाय सॉफ्टवेअरच्या लोकांना अजिबात खायला अन्न मिळत नाही का काय असा प्रश्न पडतो, पण तसं नाही आहे खरं. पण प्रेझेंटली तिकडे कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळे खूपच सगळे एरियात आले, त्यामुळे चौकटी झाल्या शब्द झाले, चौकटी आल्या वाढत चालले, त्याच्यावर प्लीज ऍक्शन झाली तर चांगलं आहे. तिसरं आहे की कमर्शियल ऍक्टिव्हिटी, भंडारकर प्रभात तोडल्या पोलिसर जर आलं आठवत असेल की कमर्शियल ऍक्टिव्हिटी दोन तीन म्हणून टाकल्या नव्हत्या. आता एवढ्या 50 बँका आल्या की सिगरेट पिणाऱ्या आणि चहा पिणाऱ्या हजारो लोक आले सगळेच. त्यामुळे त्या कमर्शियल ऍक्टिव्हिटीमुळे मुख्य टपऱ्यांचा वाढ आहे. तर आपण काय परवानग्या देतोय आणि कमर्शियल ऍक्टिव्हिटी काय आहे त्या रस्त्यावरती शिरण्यासारखं आहे, त्याला सपोर्टिंग रेस्टॉरंट आहेत का, सपोर्टिंग बाकी सुविधा आहेत का, हे बघूनच फक्त परवानगी असावेत. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की बहुतेक टपऱ्यांचे जे पेटर्न्स आहेत की जे वापरतात टपऱ्यात, या एरियाचे नागरिक नसतात, ते बाहेरच्या इथून कामाला येणारे, ऑफिसला येणारे असे लोक आहेत. त्यामुळे तुम्ही सगळ्या टपऱ्या काढल्यात तरी तुमच्या मतावर मतांवरती अजिबात परिणाम पडणार नाही. आपल्या राहणारे फक्त शनिवार रविवारी कुठून असले तर बाकी दिवशी तर सगळे ऑफिसला येणारा स्टाफच असतो, त्यामुळे इथल्या लोकल्स ना काही तरी फरक पडेल असं वाटत नाही. हॉकर पॉलिसीची बरेच दिवस चर्चा चालली आहे, पण हॉकर पॉलिसीवर काय झालंय अजून कोणालाच नक्की माहिती नाही. तर आम्ही पण हॉकर्सच्या विरोधी वगैरे नाही आहोत. जर हॉकर्सच्या काही स्पेसिफिक रिहॅबिलिटेशन त्यांच्या करता येत असेल, आपल्याला जागा जर त्यासाठी शॉर्टलिस्ट करता आली, या दोन जागा आहेत, तीन जागा आहेत जिथे करता येईल, तर आम्ही पूर्ण आमचं त्याला समर्थनच राहील. कारण त्यांची गरज आहे असा एक मत आहे त्याच्यावर चर्चा होऊ शकते. पण बऱ्याचशा सुविधा त्यांच्याकडनं पण असतात, त्यामुळे त्यांचं जर रिहॅबिलिटेशन होऊ शकत असेल किंवा सिस्टमॅटिक काही लिगल पद्धतीने होऊ शकत असेल तर ते नक्कीच जास्त चांगलं आहे. अतिक्रमण डायरेक्टली नाही आहे हा विषय, पण इलिगल बॅनर्स आणि होर्डिंग्स प्रचंड प्रमाणात आहेत आपल्याकडे. पॉलिटिकल असतील, बाकी असतील, पण प्रचंड प्रमाणात आपल्या एरियात सगळीकडे बॅनर्स लावलेले जातात. वॉर्ड ऑफिसशी बोललो की प्रत्येक बॅनर खाली नियमाप्रमाणे प्रत्येक होर्डिंग खाली पाटी असणं अपेक्षित आहे, की पाटी किती दिवसाचा होर्डिंग आहे, कोणाचं होर्डिंग आहे, काय असं कुठल्याही होर्डिंगच्या खाली नाही आहे. बरेचदा इलिगलच आहेत बाकीचे बॅनर्स आहेत ते, तर त्याच्यावर स्पेसिफिक काही कारवाई झालेली नाही आहे. बऱ्याच वेळा पाठपुरावा वॉर्ड ऑफिसशी करू सुद्धा चार बॅनर्स, पण ते काही सस्टेन नाही होत. त्यामुळे ती पण एक विनंती आहे की तुमच्या पार्टीच्या पॉलिटिकल सुद्धा बरेच होर्डिंग असतात, ते तुम्हाला पण माहितीच असेल. तर तुमच्या पार्टीने तरी एवढी खात्री करावी की कुठले पॉलिटिकल होर्डिंग असावे. आणखी एक होता मुद्दा तो म्हणजे रॅम्पच्या बाबतीत सध्या नवीन पिढीचं सगळ्यांना तुम्ही बघाल की समोर एक उतार केला जातो गाड्या अथार करायला, तो सेन्सिटिव्ह कसं कोणती असल्यासारखं असतं, वयस्क लोकांचं चालणं अशक्य असतं. फुटपाथ फोडायचा आणि उतार करायचा गाड्या तयार करायला त्याचा प्रचंड त्रास व्हायला लागला. आपल्या एरियात मी बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी फुटपाथ फोडून ते असे उतार केले जातात. तर याच्यासाठी आम्ही वॉर्ड ऑफिसशी मागणी करतो की हे अतिक्रमण मध्येच बसवा आणि हे स्लोप्स तोडा आणि फुटपाथ रिस्टोर करा फुटपाथ लोकांना चालण्यासाठी. पण त्याच्यावरून काही झालेलं नाही आहे. आम्ही दहिबाते सरांशी पण बोललो होतो की ते मला मी मार्गदर्शन त्यांनी करीन या बाबतीत, पण या बाबतीत काही झालेलं नाही आहे अजून. त्यामुळे दोन ठिकाणी जरी फोडले नाही रॅम्स की फुटपाथ रिस्टोर झाले तर लोकांना कळेल की ते चालणार नाही आहे, पुढच्या पिढीची तसं करणार नाही. पण फार नवीन प्रत्येक पिढीचा समोर हा उद्धार होतोय, त्यांना फुटपाथ वापरणं अशक्य व्हायला लागलं. आणखी एक कोणता विषय म्हणजे गंगाधर पार्कचा, त्याच्यावर काय नक्की सोल्युशन आहे हे कोणालाच माहित नाही आहे. पण त्याच्यावर जर काही चालू असेल तुमचं काम तर गंगाधर पार्कचा दिवसेंदिवस वाढतच चाललाय प्रश्न, ट्रॅफिकचा म्हणा अतिक्रमणाचा, तर त्याच्यावर स्पेसिफिक काही जर तुम्ही उत्तर दिलं तर चांगलं होईल. अतिक्रमणाविषयी जो पहिला मुद्दा आहे
तर आम्ही दूर आल्यापासून वारंवार जे काही आणलेले जे काही स्टॉल असतील आमच्याकडे असतील याच्यासाठी मी वारंवार संबंधित जे काही अतिक्रम विभागाचे अधिकारी असतील त्यांना आम्ही वारंवार सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत कारवाई पण 5-6 वेळा झालेली आहे. कारवाई झाल्या आहेत पण त्याच्यावर आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतात. स्थानिक जे काही जे पण तिथं व्यवसाय करायला असेल ते म्हणतात आता महागाई असं तिथं मगाशी एन एमसी का या रोडला सगळे चौपटीचं स्वरूप आहे. कारण आम्हाला मला वाटतं 26-27 पाव उचलून दिले होते. त्या टायमाला माझ्यावर असा आरोप करण्यात आला तिथून स्थानिक लोकांकडनं किंवा स्थानिक व्यवसायकडनं की ते सेंटरवाले त्यांनी यांना काहीतरी पैशाचं काहीतरी हे केलं आणि त्यांच्या दबाव खातील आमच्या व्यवसायावरती गदा आणली आणि ते स्टोर काढायला होतो. आज कमलांनी पाटपदीमध्ये कारवाई अधिक करायचं पण आमच्यावर असं आरोप झाले की यांना हप्ते दिलेले आम्हाला घेतली आणि कारवाई करायला होतो असे आमचे हे आरोप आम्ही घेऊन सुद्धा त्या विषयासाठी आम्ही आग्रेसू आहेत. आम्हाला पण वाटतं की त्या स्टॉलमुळं किंवा त्या आगगाडीमुळं रस्त्याला जाणाऱ्यांचा त्रास झाला पाहिजे. आम्ही वाढवून मी स्वतः कमलापूर पार्कमध्ये आपले त्या जोगळे साहेब होते त्याची विजय घेतली होती. कारण आम्हाला त्यांनी तिथून फोन केला कारवाई झाली पण ते जसं तुम्ही म्हणत तसंच की तुला कंटिन्यू एक गाडी उभी राहील तर तिथं परत ते स्टॉल उभे राहणार नाही आणि महानगरपालिकेत ती यंत्रणा नाही की तिथं गाडी उभी करायची दोन आपले कर्मचारी उभे करायचे की त्यांच्याकडे यंत्रणा नाही त्या फक्त कारवाई करतात 8 दिवस आपली गाडी त्यांची जप्त करतात दंड मारतात परत ते सोडले जाते. तर ह्या दिवशी पुढच्या दिवशी असंच तिथे एकदम मोठं आता कमळ पार्क असं आणि इकडचा किल्ल्यापत प्रसिद्ध भाग असं तर अशा टाईपचं यंत्रणा उभी करण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय आणि भविष्यकाळात आपल्या भागातला जो हा अतिक्रमणचा विषय आहे तो आम्ही कमी करायचा नक्कीच प्रयत्न जरूर करणार आहोत. हॉकर पॉलिसीच जे अजून आमच्याकडून तो विषय महानगरपालिकेने पण नाहीये. अजून 23 गावं 28 गावं आल्यानंतर त्याचे जे काही नियोजन आहे हॉकर पॉलिसी जे आमच्यापर्यंत येईल त्या टायमाला आम्ही नक्कीच त्याविषयी आपल्याला जी कल्पना देऊ. बीएमसीसी चेन्नई कपड्या काढून झाल्यानंतर ताबडतोब भिंत घालण्याचं काम केले सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी पाठपुरावा करून पुन्हा तिथे काही अतिक्रमण होऊ नये. आणि मी माझ्या राण्यांच्या वतीने तुम्हाला सांगते की आमच्या आश्रयाने एक वर्षात कुठलीही नवीन नोकरी किंवा नवीन कुठलंही काही आम्ही होऊ शकलेलं नाहीये. ह्या तर आमच्याकडनं ऐश्वर्यस आहे तुम्हाला कारण आम्ही कुठल्याही अतिक्रमणाच्या पाठीशी नाही असं आम्ही दोघंही वारंवार पंडित बोललेलो आहे. आणि मला राण्यांचं एक कौतुक वाटतं आणि आम्ही दोघांनी काय केलं सांगतो की इतर प्रभागांमध्ये एका पक्षाचे दोन नगरसेवक असतील दोन वेगवेगळ्या पक्षाचे असतील किंवा वेगवेगळी कॉम्बिनेशन आहेत पण तिथे एकमेकांना अडवणं नडवण्याची कामं चालतात. आम्ही दोघांनी एकमेकांना फक्त सहकार्य केलंय. आम्ही दोघांनी एकमेकांच्या कामामध्ये कुठेही अडचण नाही निर्माण केली आणि म्हणून मला वाटतं देशाच्या आपल्या प्रभागामध्ये जास्त चांगलं काम होऊ शकलं. आणि समजून नेहमीच गोष्टी करण्यावर माझा ही कायम मोहर आहे आणि निवडून आल्यानंतर पक्षपेक्षा कौन आहे आपल्याला दोघांनाही मिळून याच प्रभागाचं काम करायचं आहे असा दृष्टिकोन आम्ही ठेवला हे मी नमूद करू इच्छिते. आणि म्हणजे निदान अतिक्रमणामध्ये वाढ झालेली नाहीये एवढंच मी या वर्षाचं कधीच सांगू इच्छिते. होतं असं की आता नीलम जाधवांशी बोलताना सुद्धा आता रस्त्यावरचे प्रथारीवाले असतात किंवा टपरे असतात तर ते त्या असं सांगतात की आम्ही जंगली महाराज पासून डेक्कन पर्यंत कारवाई सुरू केली की जंगली महाराज होऊन आम्ही सरळ संभाजी पर्यंत येईपर्यंत मागे पुन्हा पथाऱ्या पसरवलेल्या. तर असा अर्थ पोलिसांचा वचक राहिलेला नाहीये असा होतो. अनेकदा ह्याही कमलांच्या इथल्या कारवाया आणि यांच्यावरही असंच म्हणजे एकमेकांवर दोषारोप करण्याची पद्धत हे पुढे एकदा काढल्यानंतर काम पोलिसांचं आहे असं मनपावाले म्हणतात. आणि पोलीस म्हणतात की आम्ही किती वेळा कारवाई करणार किंवा आम्ही काय कुठे पुढे लक्ष देणार तर हे मनपाचाच असं मत पाहिजे की पुन्हा करायची हिंमत नाही झाली पाहिजे. पण ह्याच्यामध्ये हे काही काही गोष्टी पुन्हा उपस्थित होतात हे आमच्याही दर्शनाला आलेलं आहे. आणखीन रॅम्पबाबत तुम्ही म्हणाला तसं आम्ही लेखी तक्रारी ह्याच्याही बाबतच्या दिली आहे. आणि आमच्याकडेही म्हणजे मी तर निवडून आल्यापासून गुलाल उधळला नाही मिरवणूक काढली नाही स्पीकरच्या भिंती लावल्या नाही आणि कुठलेही फ्लेक्स लावले नाही एवढं मी आपल्यापैकी जे काय करू शकतो ते आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर मी फक्त दोन फ्लेक्स गणेशोत्सव गणेश विसर्जनाच्या वेळेला तिथे लावले होते आणि ते संदेश देणारे होते. त्याच्यावर असं लिहिलं होतं श्रींचे विसर्जन हवडातच करूया चला निर्माल्याचे खत करूया.
परंतु ते दोन्ही फ्लेक्स रातोरात आमचे हितचिंतक बिंदू इन्व्हर्टेड कॉमा त्यांनी काढून टाकले आणि स्वतःचे फ्लेक्स तिथे लावले आणि माझा तोही म्हणजे एक संदेश देण्याचा हेतू होता तोही त्या निमित्ताने पुढे जमे आला. माझी विनंती सगळ्यांना बाकी पण एक अतिक्रमण या विषयावरती तुम्ही नाव न देता सुद्धा तक्रार देऊ शकता. अतिक्रमण हा विषय ज्या बाबतीत नाव द्यायची गरज नाही. तुमचा असेल कुठला विषय आपलं काहीतरी होईल आपल्यावर काही कार होईल मी नुसतं जाऊन पत्र जरी दिलं वॉर्ड ऑफिसला तर अतिक्रमणाच्या बाबतीत नाव द्यायची गरज नसते. तुम्ही तक्रार तरी सुद्धा करू शकता. ऑनलाईन सुद्धा करू शकता. तक्रार ही पुरेशा येत नाही असं अतिक्रमण खात्याचे लोक म्हणतात. लोकांना भीती वाटते हे कारण असू शकतं पण नाही लोक तक्रार करते पण दुसरा पण घरी म्हणतो नवीन टक्की आले काय आहे वाढत चाललंय वगैरे तक्रार द्या नोंदाऱ्या चिंता द्या काहीतरी होतं असा आमचा नक्की अनुभव आहे. त्यामुळे अशी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांसुद्धा.